सगळ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांनो, या शेतकऱ्यासाठी पहिली सगळ्यात जर कोणी खाली असेल तर सगळ्यात शेतकरी आहे, आणि त्याची मदत करणारा कोणीच नाही, आणि मी कसतरी मदत करायला उठलो तर मला देखील मदत करू देत नाहीत। म्हणून कमीत कमी काय करा, शेतकऱ्याचं वाईट करण्यापेक्षा कमीत कमी शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आता जे 10-11-12-13-14 दरम्यानची पाऊस पडणार आहे, जमिनीमध्ये समजा एक इत ओल गेली तर तुम्ही पेरणी करा, 6 बोट ओल गेली तर पेरणी करू नका। शेतकऱ्यांना मी एक अंदाज दिला होता की म्हणजे अंदाजामध्ये असं सांगितलं होतं की पाऊस कसा पुढं सरकत जाणार आहे, तर दिनांक 8 जूनला मी अंदाज असा वर्तविला होता, 8 जूनला हा पाऊस सातारा सांगली सोलापूर तसेच वैजापूर इगतपुरी जालना औरंगाबाद नांदेड परभणीपर्यंत पोहोचपर्यंत, तर काल खूप ठिकाणी पाऊस झाला, आणि विशेष आपण माझ्याकडे त्याची अपडेट देखील आहे कुठं कुठं पाऊस झाला। तुळजापूर या ठिकाणी तर पेरण्या देखील सुरू झाल्या आजच्या कालच्या पावसावर, म्हणजे 30 मिलीमीटर पाऊस पडला इतका पाऊस पडला। आणि तसेच हा पाऊस काय केलं नंतर 9 तारखेला औरंगाबाद थोडा पुढं सरकत जालना तसे तो पाऊस चिखलीपर्यंत येणार आहे, म्हणजे असं देखील सांगितलं। आणि 9-10-11-12-13-14 हा पाऊस काय होणार आहे, सातारा सांगली सोलापूर तसेच संपूर्ण मध्य महाराष्ट्र सहित तो पाऊस चिखलीला पडणार आहे, इकडं जालना औरंगाबाद तसेच पूर्व विदर्भात देखील पडणार आहे, मराठवाड्यात देखील हजेरी लागणार आहे असं मी अंदाज दिलेला होता। मी शेतकऱ्याचं भविष्यामध्ये काडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही, या इथं शेतकरी जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। पण काय झालं, परिस्थिती अशी झाली, शेतकऱ्याला आतापर्यंत मदत करणारं कोणीच नव्हतं, आणि कसतरी मी एक शेतकरी कुटुंबातील, माझ्याकडे 10 एकर शेती आहे, 10 एकर शेतीमध्ये घरचं उत्पन्न काढतो आणि साध्या बोलोरो गाडीत फिरतो, मी 2 वर्षात 2.5-3 लाख किलोमीटर फिरलो, आणि हे करत असताना मला देखील खूप अशा अडचणी आणायलेत, म्हणजे खूप जण अडचणी टाकायलेत, म्हणजे मला मदत करू नका देखील असं म्हणणारे शेतकरी इथं आहे, असे म्हणजे शेतकरी नाही असे इतर लोक आहेत। म्हणून तर सर्व शेतकऱ्या सगळ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना, या शेतकऱ्यासाठी पहिली सगळ्यात जर कोणी खाली असेल तर सगळ्यात शेतकरी आहे, आणि त्याची मदत करणारा कोणीच नाही, आणि मी कसतरी मदत करायला उठलो तर मला देखील मदत करू देत नाहीत। म्हणून कमीत कमी काय करा, शेतकऱ्याचं वाईट करण्यापेक्षा कमीत कमी चांगलं तरी करा, माझं ह्या उद्देशाने तुम्हाला एक सांगतो।